नमस्कार मंडळी, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की 6 मिनिट वॉक टेस्ट म्हणजे 6 मिनिटं चालून तुमचं ऑक्सिजनचं प्रमाण कसं राहत आहे आणि त्याच्यावरून कोरोनाचा सिरियसनेस कसा ओळखायचा. आज एक आणखीन कोरोनाच्या सोप्या टेस्ट विषयी बोलूया. तुम्हाला माहितीच असेल की आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय असतात. जसं डोळ्यांनी आपल्याला दिसतं, कानाने ऐकू येतं, नाकाने वास घेता येतो, जिभेनी चव घेता येते आणि त्वचेने आपल्याला स्पर्श ज्ञान होतं. तर यापैकी 2 संवेदना ज्या आहेत म्हणजे नाकाने वास घेण्याची आणि जिभेने चव घेण्याची, ही विशेषतः कोरोनाच्या आजारामध्ये मंदावते किंवा बधीर होतात या संवेदना. त्याच्यासाठी टेस्ट काय करता येईल आपल्याला घरच्या घरी आणि सोपी, तर एक असा प्लास्टिकचा डबा घ्या ज्याला कम्प्लिटली सील करा. त्याच्या वरती असा एक पार्चमेंट पेपर लावा आणि त्याला 4 छिद्र करा. आधी ते प्लास्टिकचा पेपर लावण्याआधी त्याच्यात कुठला तरी स्ट्रॉंग वासवाला पदार्थ ठेवा आणि रोज सकाळी काय करायचं तो एकदा हुंगून बघायचा आपल्याला त्या पदार्थाचा वास येतोय की नाही. फॉर एक्झाम्पल, आता मी ह्याच्यात कापूर ठेवलंय तर कापराचा वास इझिली येतोय. तर ही झाली स्मेल टेस्ट किंवा वासाची संवेदना. दुसरी संवेदना जी बधीर होते ती असते ती टेस्ट टेस्ट म्हणजे चवीची संवेदना. ती कशी टेस्ट करता येईल? तर छोटे आपले कॉटन बड्स असतात तसे बड्स घ्यायचे आणि एखाद्या विशिष्ट पदार्थात ते तुम्ही बुडवू शकता आणि ज्याची टेस्ट करायची त्याला जिभेला लावून त्याला तो ती चव ओळखायला सांगायची. ती जर का व्यवस्थित ओळखता आली तर त्याचा अर्थ या दोन्ही संवेदना या व्यवस्थित आहेत. आणि असं लक्षात आलंय की ह्या टेस्टची रिलायबिलिटी म्हणजे त्याची विश्वासार्हता ही जवळजवळ RT-PCR इतकीच आहे. तर त्यामुळे घरच्या घरी करता येण्यासारख्या आणि अतिशय सोप्या ह्या कोरोनाविषयी टेस्ट आहेत. म्हणजे तुमच्या RT-PCR रिपोर्ट येण्याआधी सुद्धा तुम्ही करून बघू शकता. किंवा तुम्हाला असं लक्षात आलं की ह्या संवेदना आपल्या बधीर होत चालले तर मग जरूर RT-PCR, मग बाकीची तुम्हाला कोरोनाची लक्षणं नसली तरी सुद्धा RT-PCR करून घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.